नाशिक जिल्हा खो खो प्रबोधिनी मार्फत 21 ते 25 एप्रिल दरम्यान खो खो लीग स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये सर्वेश एंटरप्राइजेसचा संघ विजयी झाला, तर जिल्हा परिषद भावली खुर्द शाळेची विद्यार्थिनी सुजाता वीर या संघामध्ये सदस्य आहे. विजय संघाचे सर्व थरातून अभिनंदन झाले. सुजाता शांताराम वीर हिची जिल्हा प्रबोधिनी खो खो संघामध्ये निवड झाली होती. तत्पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कलाक्रीडा सांस्कृतिक स्पर्धेत भावली खुर्द शाळेचे मुलांचा आणि मुलींचा खो खो संघ जिल्ह्यासाठी पात्र ठरला होता. क्रीडा, वक्तृत्व, नृत्य या सर्व प्रकारात सुजाताने आपली चमक दाखवली होती, म्हणून गट शिक्षण अधिकारी निलेश पाटील यांनी तिला स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. भावली खुर्द शाळेच्या सुनीता गोविंद भगत आणि आरती पुंडलिक आगलविले आणि आरती पुंडलिक आगविले यांची क्रीडा प्रबोधिनीमध्ये निवड करण्यात आली. या सर्व प्रक्रियेत गट विकास अधिकारी श्रीमती गायकवाड तसंच गट शिक्षण अधिकारी निलेश पाटील, बीट विस्तार अधिकारी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षकांनी यासाठी मार्गदर्शन केलं. या लीग स्पर्धेसाठी जिल्ह्यातून 52 मुलींचे 4 संघ तयार करण्यात आले होते. त्यामध्ये सर्वे सेंटर पाजे संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत किताब पटकावला. राजू देवळेकर, दिशानुज, इगतपुरी.